संभाजीनगरात जरांगे पाटील उपचार घेत असलेल्या गॅलेक्सी हॉस्पिटल बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. भुजबळ आणि जरांगे यांच्यात रंगलेलं वाकयुद्ध आणि डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला काळं फासल्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. डॉक्टर रमेश तारक यांनी अंतर्बलीत मनोज जरांगेंचं उपोषण होऊ नये यासाठी पोलिसांना अर्ज दिलेला होता. त्यानंतर मराठा संघटनांनी तारक यांना काळं फासलं होतं. या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येते आहे.